तिन्हात नाका या सर्वाधिक वाहनांची वर्दळ असलेल्या सिग्नलच्या ठिकाणी दृष्टीहीन व्यक्तींसाठी ग्रीन सिग्नल संकल्पना पालिकेनं राबवण्यासाठी पावलं उचलली आहेत. त्यानुसार यासाठी निविदा देखील काढण्यात आली होती, परंतु त्या निविदेला प्रतिसादच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा राबवण्यात येत असल्याची माहिती पालिकेनं दिली. ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी एक नवीन संकल्पना पुढे आणली होती. ठाणे वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात आलेल्या वाहतूक सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम केलं गेलं. त्याचवेळेस ही संकल्पना राबवण्याचा विचार आला. त्यानुसार शहराच्या चौकाचौकातील रस्ते नागरिकांना सुरक्षितपणे ओलांडता यावेत त्यासाठी उपाययोजना करण्यात येतात. असं असलं तरी दृष्टीहीन व्यक्तींना रस्ता ओलांडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याच धर्तीवर शहरातील दृष्टीहीन व्यक्तींना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा या उद्देशानं सर्वाधिक वर्दळीच्या तिन्हात नाका चौकात ग्रीन सिग्नल यंत्रणा उभारणीचा प्रस्ताव त्यांनी पालिका प्रशासनाला सादर केला होता. या प्रस्तावास ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रशासकीय सभेत नुकतीच मान्यता दिली. त्यासाठी सद्यस्थितीत असलेल्या सिग्नल यंत्रणेत सुधारणा करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक सुरू आहे की रोखून धरली आहे हे समजण्यासाठी बीपरची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसंच रस्ता ओलांडण्याची मार्गिका समजावी यासाठी या मार्गिकेवर विशिष्ट स्वरूपाची फरशी बसवण्यात येणार आहे. या फरशीमुळे दृष्टीहीन व्यक्तींना पायाच्या स्पर्शानं किंवा हातातील काठीनं मार्गिकेवरून जातो आहे की नाही हे समजेल. या कामासाठी 15 लाख रुपये खर्च येणार असून या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्यात येते आहे. या मान्यतेनंतर ग्रीन सिग्नल यंत्रणेच्या उभारणीसाठी पालिकेनं निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 20 फेब्रुवारीपर्यंत होती. यामध्ये केवळ 3 निविदा पालिकेला प्राप्त झाल्या असून त्यातील 2 ठेकेदारांच्या निविदा तांत्रिक कारणास्तव बाद झाल्या. केवळ एकच निविदा प्राप्त झाल्यानं पालिकेनं पुन्हा नव्यानं निविदा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला किती प्रतिसाद मिळतोय हे येत्या काळातच स्पष्ट होईल.